सातारा हिल हाफ मॅरेथॉनची ही 11वी एडिशन आहे आणि ह्या वर्षी 7000 जास्त रनर्सनी भाग घेतलेला आहे. खूप उत्साहात पार पडली आहे. रनर्स खूप खुश आहे आणि निसर्गाने पण खूप साथ दिलेला आहे. सातारकरांनी पण विशेष कर खूप उत्साह दिला रनर्सला साईड, म्हणजे प्रत्येक चौकामध्ये चांगलं प्रोत्साहन देत होते. खूप छान वाटतं आहे माहोल सगळा. थँक्यू. सर्वप्रथम सातारकरांना माझा नमस्कार. ही सातारा हाफ मॅरेथॉन माझी द्वितीय हाफ मॅरेथॉन आहे. माझं नाव प्रल्हाद रामसिंग धनावत. मी राहणार औरंगाबाद छोट्याशा गावातील बेंदेवाडी या गावातील राहणार आहे. मी भारतीय सैन्यामध्ये कार्यरत आहे. सध्या मी हवालदार या रँकवर स्थित आहे आणि ही माझी 56वी हाफ मॅरेथॉन आहे भारतातली आणि साताऱ्यामधली माझी द्वितीय हाफ मॅरेथॉन आहे सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये. याच्या पहिले मी साताऱ्यामध्ये 2020 फर्स्ट टाईम मी हाफ मॅरेथॉन पळालो. त्यावेळेस माझं टायमिंग 1 तास 12 मिनिटं होतं आणि आत्ताचं टायमिंग माझं 1 तास 9 मिनिटं आहे. त्यावेळेस मी भारतीय कॅटेगरीमध्ये प्रथम होतो 2020 आणि आता पण भारतीय कॅटेगरीमध्ये मी प्रथम आहे आणि इंटरनॅशनल कॅटेगरीमध्ये पण प्रथमच स्थान पटकावलं आहेत. आणि ह्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये खूपच चांगल्या प्रकारची ही अल्ट्रा हाफ मॅरेथॉन आहे आणि वर्ल्डच्या जागतिक स्तरा लेवलची ही हाफ मॅरेथॉन आहे. गिनीज बुक रेकॉर्डमध्ये या मॅरेथॉनचं नोंदणी आहेत आणि अल्ट्रा हाफ मॅरेथॉन याचं मोटो पण खूप छान आहे, फिटनेस जिंदाबाद. या मॅरेथॉनचं खूपच फिटनेसकडे लक्ष दिल्या जातात. यांचे डॉक्टरची कमिटी, डॉक्टर साहेबांची सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मॅरेथॉन ऑर्गनाईज होते. तरी मी सगळ्या सातारकरांचं आणि इथल्या सगळ्या ऑर्गनाईज मीडिया व्हॉलेंटियर्स पायलट्स सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू सो मच. Yes, yes, yes.